आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंगळे हायस्कूलमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण, पाठ्यपुस्तकांबरोबर नीतीमूल्य आणि संस्कारांचे धडे देणे गरजेचे. चिकोडी तालुक्यातील इंगळी येथील इंगळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं. इंगळी येथील महाकाली शिक्षण संस्था संचलित इंगळी हायस्कूल इंगळी येथे शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचं वितरण शाळा समितीचे अध्यक्ष भूपाल पंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भूपाल पंदे बोलताना म्हणाले, शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांबरोबरच विद्यार्थ्यांना नीतीमूल्य आणि संस्कार यांचे धडे देणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब पवार हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमात प्रारंभी उपस्थितांचे स्वागत रमेश कांबळे यांनी केले. यावेळी अण्णासाहेब पवार बोलताना म्हणाले, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवून त्यांचा घरी गृहपाठ घेतल्यास विद्यार्थ्यांचे जीवन उज्ज्वल घडू शकते. यावेळी जिनाप्पा पंदे यांनी आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना समाजात मुलगा मुलगी असा भेदभाव न करता प्रत्येक मुलांना शाळेत पाठवून एक उज्ज्वल पिढी तयार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले. यावेळी अशोक होनमाने, रमेश नाईक, प्रकाश सलगरे, नेमिनाथ मगदूम, ज्ञानदेव रायमाने, एकनाथ जाधव, बसवराज गणरेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कांबळे यांनी केले तर आभार अजित खाडे यांनी मानले. महानकारी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. ಸೌಲಭ್ಯಗಳು ಬರ್ತಾ ಇವೆ. ಆ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಸಹಿತ ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಮೊದಲನೇದು ಈ ಸೈಕಲ್ ಕೊಡುವಂಥ ಪದ್ಧತಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಸಂಚಲಿತ ಇಂಗ್ಳೆ ಸ್ಕೂಲ್ ಇಂಗ್ಳಿಚ मी सहशिक्षक इंग्लिश सहशिक्षक असून कर्नाटक शासनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाची सोय केलेली आहे आणि त्या सर्व पुस्तकांचं वितरण आज आमच्या शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना मी इथं आज केलेलं आहे. आणि त्याचबरोबर कर्नाटक शासनानं शिक्षणाची अभिवृद्धी होण्यासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत आणि त्या सर्व योजना आमच्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीनं आम्ही इथे राबवतो. मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा आम्ही इथं सगळे शिक्षक आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी सर्व गावातील मंडळीसुद्धा आम्हाला चांगल्या रीतीनं सहकार करतात. त्याचबरोबर मुलांना ज्या ज्या काही कर्नाटक शासनाच्या सेवा आहेत किंवा सुविधा आहेत, पाठ्यपुस्तकाची सुविधा, सायकलची सुविधा, त्याचबरोबर चिरभाग्य, त्याचबरोबर दुपारचा सकस आहार.